मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात विजेचा खांब उभारण्याचा ठेकेदारांचा डाव शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी हाणून पाडला. कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने सुमारे 32 कोटी रुपये खर्चून तिळगंगा सुशोभीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. जुना मोटर स्टँडनजीक या प्रकल्पाचा अडथळा ठरत असलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू होते. त्याने बेकायदेशीररित्या मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये खोदकाम करून लोखंडी खांब उभा करण्याचा प्रयत्न केला. ही बाब समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी मंदिरात जाऊन काम बंद पाडले. त्यानंतर खोदलेला प्रदक्षिणा मार्ग त्याच ठेकेदाराकडून काँक्रीट ओतून पूर्ववत करून घेतला. कोरेगावकरांच्या धार्मिक भावनेचा श्री मारुती मंदिर विषय असून कोणत्याही परिस्थितीत मंदिराची वीट देखील हलवू देणार नाही असा इशारा बर्गे यांनी दिला आहे.